नाही, खूपच आनंददायक बातमी आहे आपल्या सर्वांसाठीच, कारण आज आपण पाहतो की सगळ्या जगभर या आजाराबद्दल एक भीतीचं वातावरण तयार झालेलं असताना आपल्या आरोग्याच्या टीमने केवळ 11 दिवसाच्या कालावधीमध्ये आज त्या रुग्णाला बरं केलेलं आहे. आणि त्या रुग्णाशी बोलताना मला हे पण जाणवलं की त्याचं खूप चांगलं इमोशनल बॉन्डिंग आपल्या डॉक्टरांबरोबर झालं. त्याला योग्य वैद्यकीय उपचार तर मिळालेलाच आहे, परंतु त्यापेक्षा जास्त चांगला दिलासा आपल्या लोकांकडून मिळाला की तू बरा होशील. आणि आज जाताना सुद्धा त्याच्या तशाच भावना एकंदरीत डॉक्टरांबद्दल, प्रशासनाबद्दल, सर्वांबद्दलच होत्या, ज्या त्यांनी अतिशय मोकळेपणाने व्यक्त केल्या. आणि मला एक आनंदाची गोष्ट अशीही वाटते की तो वेळेत आमच्याकडे आला होता, म्हणजे अतिशय अर्ली स्टेजमध्ये तो आमच्याकडे आला, त्यामुळे त्याच्यावरती योग्य उपचार करता आले. आणि आज एक मॅसेंजर म्हणून तो परत जातो आहे की वेळेत जर आपण समोर आलो, घाबरलो नाही, तर आपली व्यवस्थितरित्या ह्या आजारातून सुटका होऊ शकते. जे लोक हा आजार दडवतायत, काहीतरी गैरसमजाला बळी पडतायत, जे लोक उशीर करतायत, जे लोक गांभीर्य दाखवत नाही आहेत, ह्या सगळ्यांसाठी एक मॅसेज म्हणून हा आज रुग्ण आमच्याकडून परत समाजामध्ये येतो आहे की आपण अशा पद्धतीने वागणं हे समाजासाठी धोकादायक आहे. आपण आजार लपवून ठेवणार, आपण अनेकांना त्याची लागण करणार आणि मग कधीतरी ॲडव्हान्स स्टेजवर आमच्याकडे येणार, तर त्या केसमधले 2 मृत्यूदेखील आपल्या जिल्ह्यामध्ये झालेले आहेत, जे उशिरा आले, ज्यांची वेळेवरती, ज्यांना कदाचित वैद्यकीय उपचारांसाठी यावं असं वाटलं नाही आणि ते लोक उशिरा आले, तर तसे पण एक दुसरी बॅड स्टोरी पण आपल्याकडे आहे. तर म्हणून माझं सर्व नागरिकांना या निमित्ताने पुन्हा आव्हान आहे की आम्ही सर्च मोहीम तर करतच आहोत, आमच्या टीम्स जागोजागी जाऊन फिरतायत, टेम्परेचर घेतायत, बघतायत. हे सगळं करायला लागण्याच्या ऐवजी जर लोक स्वतःहून समोर आले, स्वतः इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन झाले, स्वतः होम क्वारंटाईन झाले आणि आम्हाला जर त्यांनी योग्य प्रकारे माहिती दिली बाहेरनं आलेल्या लोकांची वगैरे, तर आपलं काम सुकर होईल. आज आपल्या जिल्ह्यातली परिस्थिती अतिशय नियंत्रणात आहे. मालेगावमधले पेशंट जर सोडले 33, तर बाकी ठिकाणी आपल्याकडे फक्त 3 ते 4 पेशंट्स आहेत जे व्यवस्थितरित्या होम क्वारंटाईन आणि त्यांचे सगळे हाय कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वगैरे झालेलं आहे, सगळे आपण इन्स्टिट्यूशनलाइज क्वारंटाईन केलं आहे. आपण जर थोडंसं सहकार्य सगळ्या नागरिकांनी केलं तर मला वाटतं आपण ह्या आकड्यावरच नाशिक जिल्ह्यामध्ये थांबू शकू. आणि जे आज आदरणीय पंतप्रधानांनी सांगितलं आहे की जर आपण चांगल्या प्रकारे जर का हे कंटेनमेंट केलं तर आपल्याला ह्या सगळ्या लॉकडाऊनमधून देखील सुटका आपली लवकर होईल, तर त्या दिशेने नाशिककरांनी पाऊल टाकावं असं देखील माझं आवाहन आहे. रुग्णांची संख्या वाढती आहे हे जरी खरं असलं तरी जी काही वाढ आहे ती फक्त मालेगाव महापालिकेच्या क्षेत्रापुरती मर्यादित आहे. आपण जर बघाल तर बाहेर जर बघितलं तर फक्त सिन्नर, निफाड याच ठिकाणी आपल्याला 2 रुग्ण आणि नाशिक परिसरामधले, तर हे 2 ते 3 तालुक्यांमध्ये 1-2-1-2 असे विरळ पद्धतीचे रुग्ण आहेत. जो सगळ्यात मोठे जी संख्या आहे 2 आकडी ती आहे मालेगाव महापालिका क्षेत्रात. ती पण जी संख्या आहे त्या संख्येचं देखील जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर दिसेल की ते एकाच कुटुंबाशी किंवा एका कुटुंबातल्या व्यक्तींशी संबंधित लोक आहेत. म्हणजे असा वाईड स्प्रेड ह्याचं झालं आहे अजून अशी आजही परिस्थिती नाही. उलट कालच रात्री रिपोर्ट जे आले 15, ते ज्या अन्य लोकांचे आले ते सगळे मालेगावमधले सुद्धा निगेटिव्ह आलेले आहेत. मालेगावमधनं जेवढे सॅम्पल घेतले त्याच्यात अनेक निगेटिव्ह सॅम्पल येत आहेत. म्हणजे ह्याचा कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालं आहे अशी मालेगावमध्ये सुद्धा परिस्थिती आज नाही आहे. प्रश्न एवढाच आहे की दुसऱ्या कोणीतरी आपल्याला सांगण्याऐवजी आपण स्वतःच्या मनाने जर थोडा संयम पाळला आणि घरांमध्ये राहिलो तर आपल्याला हा स्प्रेड वाचवता येईल. शेवटी हे अशक्य कोटीतली बाब आहे की प्रत्येक वेळेला कुणीतरी फोर्सिबली आपल्याला घरात पुन्हा पाठवणे. स्वतःच्या मनानेच आपण ते बंधन पाळलं पाहिजे आणि ते पहिलं आव्हान आहे. परंतु आता आम्ही मालेगावमध्ये एक इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर सुरू केलं आहे, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढवलेला आहे. सगळे SP त्या ठिकाणचे ॲडिशनल SP हे सगळे लोक प्रयत्न करत आहेत. इव्हन आमचे IG, डिव्हिजनल कमिशनर, पालकमंत्री महोदय, कृषीमंत्री महोदय या सगळ्यांनी काल बैठक घेतली. प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांचे रोल पुन्हा एकदा जाणीव करून दिला आहे आणि सगळे लोक अतिशय चांगल्या रीतीने काम करत आहेत. आपलं जे टेस्टिंगचं काम आहे तिथलं ते देखील गती घेतली. आता जे स्क्रीनिंग केलं आपण कुटुंबाचं घरोघरी जाऊन, त्यात 22 रुग्ण आम्हाला असे, म्हणजे 22 रुग्ण म्हणता येणार नाही पण 22 लोक असे आढळले की ज्यांच्यामध्ये थोडेफार सिमटम दिसतात, तर ते आपण स्वतःहून पण शोधून काढायला आता सुरुवात केलेली आहे. ते एकीकडं कायद्याची कडक अंमलबजावणी, दुसरीकडं आपली सर्च मोहीम आणि तिसरीकडं लोकांनी देखील थोडा दिलेला प्रतिसाद, असं जर आपण केलं तर मला वाटतं मालेगावचा आकडासुद्धा ह्याच्या पुढं जाणार नाही. परंतु माझं स्वतःचं मत असं आहे की आता सर्वच डिपार्टमेंट्सनी जे मागे जे काय होतं ते होतं, परंतु आता आपण लढाईच्या मैदानामध्ये आहोत, त्यामुळे आपल्याला आता त्याच्यावरती मात करणे हाच एकमात्र पर्याय. कुणी हलगर्जीपणा केला, कुणाचं काय झालं ह्याचा पंचनामा आपण नंतर करू, परंतु आज आपल्याला कामावर तडफेने जाणं, कामावरती आपण सगळ्यांनी भर देणं आणि आपल्या पूर्ण क्षमतेने ह्याचा निपटारा करणं हेच आव्हान आहे. आणि जवळपास आम्ही 12 ते 13 अधिकारी त्या ठिकाणी नेमलेत. आणखी 2-3 अधिकारी आज मी पाठवतो आहे. एक IAS दर्जाचे अधिकारी पंकज आशिया यांना इन्सिडेंट कमांडर केलेला आहे. आणि मला असं वाटतं की आपण सकारात्मकरित्या बघून या सगळ्या विषयाकडे सर्व डिपार्टमेंट्समध्ये योग्य तो समन्वय ठेवून
घेऊन आपण याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करू. पेट्रोल पंपाच्या बाबतीत पेट्रोल पंपाच्या बाबतीत मी सूचना दिलेली आहे की फक्त पोलीस विभागाचा एक पेट्रोल पंप चालू राहील आणि त्या पंपावरतून पासेस दिले जातील आणि सरकारी वाहनांना फक्त परवानगी दिली जाईल. बाकी सगळे पेट्रोल पंप आम्ही आज मालेगावमधले बंद करणार आहोत. पेट्रोल पंपच बंद करणार आहोत त्यामुळे तिथं परत डिस्टन्सिंगचा काही प्रश्न येणार नाही. तर पेट्रोल आपल्याला पुढे मालेगावमध्ये काही फार कडक उपाययोजना आपण करणारच आहोत. त्याचा एक भाग म्हणून पेट्रोल पंप बंद करण्याचे आदेश मी आजच दिलेले आहेत. ते आता मला वाटतं आजच्या दिवसामध्ये त्याची अंमलबजावणी होईल आणि फक्त सरकारी वाहनांसाठी जे पेट्रोल आहे ते आपल्याला पोलीस पेट्रोल पंपावरनं दिलं जाईल.